नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की MBBS आणि BDSच्या सेकंड राऊंडसाठी किती सीट वॅकंट आहेत. फर्स्ट राऊंडचा कट ऑफ खूप हाय गेल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले नव्हते, परंतु असे वाटते की सेकंड राऊंडचा कट ऑफ आता कमी येऊ शकतो, कारण ज्या वॅकंट सीट आहेत त्यांची जी संख्या आहे ती खूपच जास्त आहे. त्यामुळे सेकंड राऊंडचा कट ऑफ 100% कमी येऊ शकतो असा एक अंदाजा लावू शकतो आपण. तर चला, मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की MBBSच्या एकूण किती जागा रिक्त आहेत, त्यासोबतच BDSच्या पण किती जागा रिक्त आहेत हे सांगणार आहे. व्हिडिओ खूप छोटा होणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण बोलू MBBSबद्दल. MBBSच्या टोटल 1250 सीट ह्या सेकंड राऊंडसाठी अवेलेबल असणार आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता 1250 सीट म्हणजे खूप जास्त सीट असतात. यामुळे सेकंड राऊंडचा कट ऑफ MBBSचा थोडाफार कमी होऊच शकतो. त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो की BDSच्या जे आहेत ते 50% सीट आणखी खुल्याच आहेत. टोटल 2675 BDSच्या सीट आणखी खुल्या आहेत. BDSचा कट ऑफ तर आणखी खाली येऊ शकतो. जर तुमचे 260 वर मार्क असतील तर तुम्हाला BDSला ॲडमिशन मिळू शकतं सेकंड किंवा थर्ड राऊंडपर्यंत. आणि MBBSचा पण जर तुमचे 520 प्लस मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणते MBBSचे कॉलेज मिळू शकतं. हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.